तर आता आपली इथं मॅगी रेडी झालेली आहे आणि ह्याच्या टिक्क्या कशा बनवायच्या, बर्गरमध्ये टाकायच्या आहेत आपल्याला त्यावर ते दाखवतो. तर तुम्हाला काय नाही करायचं आहे, मॅगी घ्यायची आहे अशी राऊंड अशी वाटीपिटी असेल त्यात अशी टाकून घ्या अशी अशी. हां, हिला असं असं जसं दाबा झाली, तसं दाबून झालं की काय ना हिला अशीच सोडायची आहे. हे अर्ध्या तासानंतर बरोबर अशी टिक्की टाईपचा शेप घेईल, मग मस्तपैकी ती ब्रेड तुम्ही बर्गरवरती टाकून खाऊ शकता. ही जी वाटी आहे ती थंड झाली आहे. आता तुम्हाला दाखवतो की हिची पॅटी कशी झाली आहे. वाटी थंड झाली की बाजूला असं सुरी मारून घ्या जरा आणि जरा आणखीन 5 मिनटं ठेवा आणि त्यानंतर डायरेक्ट अशी पलटी करा. म्हणजे बघा, ही आपली मॅगीची पॅटी झालेली आहे. मग आता हे जे बर्गरचे बन आहेत त्यात टाकून खाऊया. बर्गरचं बन घेतलेलं आहे. आता ह्याला मी हा जो फन फूडचा पिझ्झा टॉपिंग आहे तो लावतो जरा, असं जरा फिलिंग यावी बर्गर लागते म्हणून. त्याला जरा मीठ लावून घेतो मी. बर्जर आपल्या बर्गर बनला झालेला आहे लावून सॉस. आता ही आपली मॅगीची टिक्की आहे ती टाकून घेऊया आपण त्याच्यावरती. झाली आपली मॅगीची टिक्की झाली आपली ही. आता याच्यावरती चीज खिसून मस्त असं तूप लावून घेऊया थोडंसं. तूप लावलं जरा तर आपला हा बर्गर बन आहे. त्याला चीज बघा असं किसून घेतलं आहे, असं मस्त ठेवला. हा मस्त लोडेड मॅगी चीज बर्गर झालेला आहे. आता ह्याला आपण तव्यावरती ठेवूया, मस्त क्रिस्पी करूया आणि त्यानंतर एन्जॉय करूया. बर्जर.